नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे असणारे पंचवीस जनरल नॉलेजचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो यामध्ये जे प्रश्न असणार आहेत पहा आपल्याला नागपूर एस आर एफ दोन हजार एकोणीसला ला भरती झाली आहे त्यामधील हे सर्व प्रश्न असणार आहेत आणि मित्रांनो लक्षात ठेवायचे की जे, जे सामान्य ज्ञान प्रश्न असतात पहा जनरल नॉलेजचे प्रश्न हे आपल्याला पोलीस भरती जिल्हा परिषद भरती आरोग्य विभाग भरती आणि जेवढ्या काही सरळ सेवे पद्धतीने भरती होतात जवळपास त्यासाठी सारख्याच पद्धतीचे प्रश्न असतात आणि प्रॉपर ही जी प्रश्नपत्रिका असणार आहे ही नागपूर एस आर पी एफ दोन हजार एकोणवीसची ची असणार आहे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे पहा त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला डेली करंट अफेअर्स आणि प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ नोट्स फ्रीमध्ये उपलब्ध केलेली आहे तसेच मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत पहा मित्रांनो काही जवळपास तीन ते चार महिन्यापूर्वी आत्ताच आपले मंत्रिमंडळ चेंज झालेलं आहे तर त्यानुसार हा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत हा जो प्रश्न दोन हजार एकोणीसमध्ये विचारण्यात आला होता म्हणजे दोन हजार एकवीसच्या भरतीसाठी विचारण्यात आला होता त्यावेळी ह्या प्रश्नाचं उत्तर वेगळं होतं पण गृहमंत्री सध्याचे लक्षात ठेवा पर्याय क्रमांक तीन तर देवेंद्र फडणवीस हे जे आहेत हे सध्या महाराष्ट्राचे होम मिनिस्टर म्हणजेच गृहमंत्री आहेत लक्षात ठेवा पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर असणार आहे तसेच मित्रांनो जर प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर ऑलरेडी येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण कॉमेंट करून उत्तर देखील देऊ शकता म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील होऊन जाईल तर पहा यानंतरचा प्रश्न आहे अमरावती या ठिकाणी शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना जी आहे ही कोणी केलेली आहे मित्रांनो प्रश्न हा महत्वाचा आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी अमरावती पहा अमरावती या ठिकाणी शिवाजी शिक्षण संस्था जी की श्रद्धानंद छात्रालय आहे याची स्थापना केलेली आहे पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे दोन हजार एकवीसच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतातर्फे खालीलपैकी कोणी पदक जिंकलेले नाही असा प्रश्न आहे पहा तर दोन हजार एकवीसला म्हणजेच पहा दोन हजार वीसची जी स्पर्धा आहे एकवीसमध्ये भरवण्यात आली होती भरवण्यात आली होती पहा टोकियोमध्ये म्हणजेच पहा जपानमध्ये भरवण्यात आलेली होती तर या ऑलिम्पिकमध्ये भारतातर्फे लक्षात ठेवा म्हणजे भारत देशामध्ये खालीलपैकी कोणी सु कोणतंही पदक जिंकलेलं नाही असा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर नीरज पांडे यांनी कोणतंही पदक जिंकलेलं नाही यामध्ये मीराबाई चानू यांनी जिंकलं आहे पी व्ही सिंधू यांनी जिंकलं आहे आणि रवी कुमार दहिया यांनी देखील जिंकलेला आहे पहा नीरज पांडे असं या ठिकाणी आहे तर कधी कधी आपल्याला नीरज चोप्रा असं येऊ शकतं लक्षात ठेवा नीरज चोप्रा यांनी सुद्धा जिंकलेला आहे त्यांचा जो खेळ आहे तो आहे पहा भाला फेक आणि हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण यावर प्रश्न आपल्याला बहुतेक विचारण्याचे चान्सेस आहेत कशासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो की नीरज चोप्रा हे कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहेत लक्षात ठेवा भाला फेकेशी संबंधित आहेत पर्याय तीन आपलं योग्य उत्तर आहे नीरज पांडे यांनी दोन हजार एकवीसच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एकही पदक म्हणजेच पदक जिंकलेलं नाही प्रश्न चौथा आहे महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे दोन युनिट कोणत्या ठिकाणी आहेत पहा हा देखील प्रश्न महत्वाचा आहे हा प्रश्न जास्तीत जास्त आपल्याला पहा आर पी एफ साठी विचारला जाऊ शकतो कारण ही जी प्रश्नपत्रिका आहे दोन हजार एकोणवीस ची नागपूर एस आर पी एफ ची आहे तर पहा महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे दोन युनिट कोणत्या ठिकाणी आहेत तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नागपूर आणि धुळे या ठिकाणी दोन दलाचे युनिट आहेत पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न पाचवा आहे फी कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पहा मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे कधी कधी आपल्याला या ठिकाणी पहा फी कुरियन जे दिलं आहे या ठिकाणी आपल्याला वर्गीस कुरियन देखील दिलं जाऊ शकतं तर एकच आहे पहा वर्गीस कुरियन हे नाव कशाशी संबंधित आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर धवल क्रांती किंवा धवल धोरणाशी संबंधित आहे पहा वर्गीस कुरियन पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या दिवशी झाला होता या ठिकाणी पहा आपल्याला जन्म तारीख विचारली आहे कधी कधी फक्त आपल्याला जन्म वर्ष देखील दिलं जातं लक्षात ठेवा तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस पहा आपल्याला कधी कधी फक्त वर्ष विचारलं जातं तर अठराशे सत्तावीस साली महात्मा फुलेंचा जन्म झालेला आहे तारीख विचारलं तर अकरा एप्रिल पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न सातवा आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक खालीलपैकी कोण आहेत हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा पोलीस डिपार्टमेंटवर आधारित प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रजनीश शेठ हे जे आहेत हे सध्याचे पोलीस महासंचालक आहेत यापूर्वी पहा म्हणजे माजी जे आहेत ते संजय पांडे आहेत लक्षात ठेवा जे की जानेवारी किंवा फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये ते चेंज होऊन रजनीश शेठ यांच्याकडे तो कारभार सोपवण्यात आला होता पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न आठवा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला होता पहा मित्रांनो ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं तर स्वराज्यात त्यांनी आतापर्यंतचा सर्वात पहिला जिंकलेला किल्ला कोणता होता तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जो तोरणागड किंवा तोरणा किल्ला आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम जिंकलेला किल्ला आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल मित्रांनो यावर आपल्याला अल्टरनेट अजून एक प्रश्न विचारला जातो की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ जी आहे ती कोणत्या मंदिरात किंवा कोठे घेतली होती लक्षात ठेवायचं आहे तर रायरेश्वर किंवा रोहिडेश्वर असाही प्रश्न आहे लक्षात ठेवा तर रायरेश्वर जर ऑप्शन आलं तर रायरेश्वर उत्तर त्याचं असणार आहे जर रोहिडेश्वर आलं तर रोहिडेश्वर देखील असणार आहे लक्षात ठेवा पहिला किल्ला आहे जिंकलेला तोरणा प्रश्न नववा आहे खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचं जे वातावरण आहे हे थोडंसं उपदार आहे पहा खालीलपैकी असा कोणता वायू आहे की ज्या वायूमुळे पृथ्वीचं जे वातावरण आहे थोडंसं ते उबदार आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर कार्बन डायऑक्साईड हा जो वायू आहे या वायूमुळे पृथ्वीचं तापमान जे आहे हे उबदार आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न दहावा आहे दोन हजार वीस सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला होता मित्रांनो प्रश्न हा महत्वाचा आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर आशा भोसले यांना दोन हजार वीस सालचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं ही जी भरती हा जो प्रश्नसंच आहे हा नागपूर एस आर पी एफ चा आहे यापूर्वी जेवढ्या काही दोन हजार एकोणीसमध्ये महत्वाच्या हे झालेल्या आहेत जिल्ह्यावर पोलीस भरती त्याच्याही सर्व लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे म्हणजे जवळपास आपलं दोन हजार एकोणवीसचं जे रिव्हिजन असणार आहे हे पूर्णपणे होऊन जाईल प्रश्न अकरा आहे भारतातील कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील विधान परिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिलेली आहे पहा प्रश्न महत्वाचा आहे तर भारतातील असं कोणतं राज्य किंवा कोणतं कि राज्य सरकार आहे की त्यांनी त्यांच्यातील जी विधान परिषद आहे ही बरखास्त करण्याचा निर्णय जो आहे तो मंजूर केला आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर आंध्र प्रदेश राज्य लक्षात ठेवायचं आंध्र प्रदेश राज्य यावर आपल्याला अजून दोन प्रश्न विचारले जातात कारण अमरावती ही जी आहे आंध्र प्रदेशची राजधानी आहे लक्षात ठेवा मित्रांनो यावर प्रश्न आपल्याला हा नेहमी पडण्याची शक्यता असते तर नुकतंच हे जे राज्य आहे लक्षात ठेवा आंध्र प्रदेश जे राज्य आहे त्यातून दोन हजार चौदा साली तेलंगणा राज्य वेगळं झालं आहे तर तेलंगणाची राजधानी आहे पहा हैदराबाद आणि आंध्र प्रदेश जे आहे त्याची आहे पहा अमरावती पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर आहे आंध्र प्रदेश प्रश्न क्रमांक बारा आहे भारताची राजमुद्रा असणारा स्तंभ कोणत्या ठिकाणी आहे तर याच उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर सारनाथ लक्षात ठेवा यावरही प्रश्न आपल्याला विचारण्यात आले आहेत की जो अशोक स्तंभ आहे तो सारनाथला आहे कधी कधी विचारलं जातं की भारताची राजमुद्रा असणारा अशोक स्तंभ कोणत्या शहरात आहे किंवा कोणत्या ठिकाणी आहे हाच प्रश्न आपल्याला नेहमी विचारण्यात येतो प्रश्न तेरा आहे भारतामध्ये हिऱ्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये जास्त प्रमाणात आढळतात पहा कशाच्या भारतात आपल्या हिऱ्याच्या ज्या खाणी आहेत त्या कोणत्या राज्यामध्ये आढळतात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर एमपी म्हणजेच पहा मध्य प्रदेश या राज्यामध्ये आपल्या भारतामध्ये हिऱ्याच्या खाणी आढळतात पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न चौदा आहे नागपूर या प्रशासकीय विभागात सहभागी नसलेला जिल्हा कोणता आहे मित्रांनो प्रश्न हा महत्वाचा या आहे यापूर्वी आपण व्हिडिओज घेतलेले आहेत जेवढे काही प्रशासकीय विभाग आहेत ते विभाग आणि त्या विभागामध्ये मोडणारे जे काही जिल्हे आहेत आपण ते पूर्णपणे घेतलेले आहेत तर पहा नागपूर प्रशासकीय विभागात सहभागी नसलेला जिल्हा कोणता आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर बुलढाणा हा नागपूर प्रशासकीय विभागामध्ये येत नाही यामध्ये भंडारा वर्धा आणि चंद्रपूर येतात ना बुलढाणा जो आहे हा येत नाही पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न पंधरा आहे पुणे करारासाठी कारणीभूत ठरलेला जातीय निवाडा खालीलपैकी कोणी जाहीर केला होता पहा पुणे करार जो झाला तो झाला होता पहा मुख्यतः जातीय निवाड्यामुळे तर हा जो जातीय निवाडा आहे हा कोणी जाहीर केला होता उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक दोन रॅम्स मॅकडोनाल्ड यांनी केला होता पहा जातीय निवाडा जाहीर पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न सोळा आहे कोणतेही विधेयक अर्थविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार हा कोणाकडे असतो प्रश्न महत्वाचा आहे पहा तर कोणतंही जे विधेयक आहे ते अर्थविधेयक आहे की नाही हे जर ठरवायचं असेल तर तो अधिकार कोणाकडे असतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर लोकसभापतीकडे तो निर्णय असतो किंवा अधिकार असतो की विधेयक जे आहे हे अर्थविधेयक आहे की नाही ठरवण्याचा पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न सतरा आहे शंभराव्या अखिल भारतीय नाट्यसंमेलन जानेवारी दोन हजार वीसमध्ये कोणत्या ठिकाणी पार पडले यावर पहा प्रश्न येऊ शकतो कारण जे शंभरावं अखिल भारतीय नाट्यसंमेलन आहे ते झालेलं आहे पहा जानेवारी दोन हजार वीसमध्ये तर ते कोणत्या ठिकाणी संपन्न झालं होतं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर सांगली या ठिकाणी शंभरावं लक्षात ठेवा मित्रांनो शंभरावं अखिल भारतीय नाट्यसंमेलन जे आहे हे दोन हजार वीस साली पार पडलं होतं सांगलीमध्ये पर्याय चार आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे सार्कची पहिली परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली होती पहा सार्कची पहिली परिषद जी आहे ही कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक एक तर बांगलादेश या ठिकाणी पार पडली होती सार्कची पहिली परिषद तर यावर अजून एक प्रश्न विचारला जातो की बांगलादेशची राजधानी काय आहे तर लक्षात ठेवा बांगलादेशची राजधानी आहे ढाका तर मित्रांनो याच पद्धतीने आपण अडुसष्ट महत्त्वाचे असणारे देश आणि त्यांच्या राजधानी देखील आपण या एका व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तो देखील व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे म्हणजे देश आणि राजधानी सोबतच राज्य आणि राजधानी हे पूर्ण आपलं कव्हर होऊन जाईल प्रश्न एकोणवीस आहे इंटरपोलची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे पहा इंटरपोलची स्थापना उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर एकोणीसशे तेवीस या वर्षी पहा एकोणीसशे तेवीस या वर्षी इंटरपोल हे स्थापन करण्यात आलेलं आहे पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न वीस आहे अशोक गहलोत हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत पहा अशोक गहलोत कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर राजस्थान या राज्याचे मुख्यमंत्री आहेत अशोक गेहलोत मित्रांनो यावर आपल्याला अजून काही महत्वाचे प्रश्न विचारले जातात पहा राज्य राजधानी हे महत्वाचे प्रश्न असतात पहा राज्य आणि राजधानी यानंतरच आपल्याला अजून प्रश्न विचारला जातो पहा राज्य आणि त्यांचे मुख्यमंत्री पहा राज्य आणि त्यांचे मंत्री देखील आपण व्हिडिओमध्ये विचारले जातात सोबतच अजून एक प्रश्न विचारला जातो पहा राज्य आणि त्यांचे जे राज्यपाल आहेत पहा राज्य आणि राज्यपालावर देखील प्रश्न विचारला जातो आणि राज्य आणि त्यांची जी स्थापना आहे ती स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली त्यावरही आपल्याला प्रश्न विचारले जातात तर त्याचाही व्हिडिओ आपण डिटेलमध्ये मित्रांनो व्हिडिओ घेणार आहोत त्याच्याही लिंक तुम्हाला लवकरच डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील प्रश्न एकवीस आहे मिसाईल वुमन म्हणून कोणाला संबोधले जाते पहा या ठिकाणी एक आपल्याला निकनेम दिलेला आहे निकनेम म्हणजेच पहा एक टोपण नाव दिलेलं आहे टोपण नाव आहे मिसाईल उमेन तर हे कोणाला संबोधलं जातं आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर ते सी थॉमस यांना मिसाईल वुमन म्हणून ओळखलं जातं जर या ठिकाणी आपल्याला मिसाईल मॅन जर विचारलं तर लक्षात ठेवा डॉक्टर ए पी जे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं हे असे टोपण हे आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की फ्लाइंग सिक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर पहा फ्लाइंग सिक हे जे आहेत हे धावपटू जे होते पहा आपले मिल्खा सिंग त्यांना ओळखलं जायचं फ्लाइंग सिक या नावानं आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मिसाईल उमन जे आहे त्या थेसी थॉमस आहेत पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न बावीस आहे डॅश ही नदी द्वीपकल्पीय पठारावर उगम पावते आणि यमुना नदीला येऊन मिळते पहा खालीलपैकी अशी कोणती नदी आहे जी की द्वीपकल्प पठारावर जी आहे उगम पावते आणि यमुना नदीला येऊन ती मिसळते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर चंबळ नदी जी आहे ही द्विपकल्पीय पठारावरती उगम पावते आणि यमुना नदी येऊन मिळते पर्याय तीन आपलं उत्तर आहे चंबळ नदी प्रश्न क्रमांक तेवीस आहे भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे तर त्याला काय म्हटलं जातं पहा प्रश्न महत्वाचा आहे जो भारताचा दक्षिण भाग आहे म्हणजे साऊथ जे आहे साऊथ इंडिया हे जे आहे हे तीनही बाजूने समुद्राने व्यापून गेलेलं आहे तर त्याला काय म्हणतात याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर त्याला भारतीय द्वीपकल्प असं म्हणतात पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आहे मित्रांनो हा प्रश्न अल्टरनेट आहे किंवा याला अजून अल्टरनेट भरपूर प्रश्न विचारले जातात त्यामुळे हा प्रश्न देखील महत्वाचा ठेवायचा आहे प्रश्न पंचवीस आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो पहा आंतरराष्ट्रीय महिला दिन याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर आठ मार्च हा जो दिवस आहे हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो जेवढे काही आपले जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय दिनविशेष आहेत ते आपण एका पूर्ण वर्षाचे कव्हर केलेले आहेत तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन ते, ते दिनविशेष आपण पाहून घ्यायचे आहेत म्हणजे जवळपास आपले एक ते दोन मार्क जे आहेत हे फिक्स असणार आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस आहे हॉकी या खेळामध्ये प्रत्येक टीममध्ये किती खेळाडू प्रत्यक्षरित्या मैदानामध्ये खेळतात पहा आपल्याला आतापर्यंत दोन खेळाविषयी हा प्रश्न विचारण्यात आला आहे एक आहे पहा हॉकी खेळासाठी किती खेळाडू असतात जे की ग्राउंडवरती असतात आणि दुसरा जो आपल्याला विचारण्यात आला आहे तो आहे पहा क्रिकेट विषयी तर क्रिकेट आणि हॉकी या दोनही खेळामध्ये लक्षात ठेवा अकरा अकरा खेळाडू असतात जे की प्रत्यक्ष ग्राउंडवर खेळतात पहा अकरा खेळाडू हॉकीमध्ये अकरा खेळाडू असतात पहा क्रिकेटमध्ये जे आपले मैदानावर खेळतात पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न सव्वीस आहे तिबेटी स्वातंत्र्यासाठी भारतात राहून कार्यरत असणारी प्रसिद्ध व्यक्ती खालीलपैकी कोण आहे पहा कशासाठी तर जे तिबेटी स्वातंत्र्य आहे म्हणजे तिबेट स्वातंत्र्य करण्यासाठी भारतात राहून काम करणारी प्रसिद्ध व्यक्ती कोण तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर दलाई लामा हे जे आहेत हे भारतात राहून तिबेट स्वातंत्र्यासाठी काम करणारी एक महत्वाची व्यक्ती आहे पर्याय एक आपलं योग्य उत्तर आहे तर मित्रांनो हे होते पहा सव्वीस प्रश्न की जे आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले होते नागपूर एस आर पी एफ साठी हे प्रश्न विचारण्यात आले होते पहा नागपूर एस आर पी एफ दोन हजार एकोणवीस त्यामुळे हे प्रश्न जे आहेत हे इम्पॉर्टंट प्रश्न होते मित्रांनो या व्हिडिओचे जर आपल्याला पीडीएफ डाउनलोड करायचे असेल तर आपल्या मराठी नोकरी या टेलिग्रामला देखील आपण जॉईन करायचं आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा याच पद्धतीने जर आपल्याला मित्रांनो पन्नासपेक्षा जास्त फ्री मॉकटेस्ट जर सोडवायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण पन्नासपेक्षा जास्त फ्री मॉकटेस्ट सोडवू शकता आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र